आंतरवालीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना वडीगोद्रीमध्ये पोलिसांनी अडवलं. हाकेंच्या उपोषणाच्या स्थळी मोठा गोंधळ. मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांकडून घोषणाबाजी. शंभूराज देसाई यांच्या फोनच्या नंतर मनोज जरांगे उपचार घेण्यासाठी तयार. मध्यरात्री 2 वाजता जरांगेंनी उपचार घेतले. तब्येत खालावल्यामुळे जरांगेंना सलाईन लावलं. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ रविवारी परभणी बंदची हाक. सरकार जरांगेंकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे बंदचा निर्णय. व्यापाऱ्यांकडून उद्या परभणी शहरासह जिल्हा बंद ठेवण्याचं आवाहन. जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक. 4 दिवसांपासून आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू. सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी यासह इतर मागण्यांसाठी जरांगेंचं आंदोलन. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ अहमदनगरमध्ये सकल मराठा समाजाकडून उपोषण. नगर तहसील कार्यालयासमोर हे उपोषण सुरू. आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीची महत्वाची बैठक. विदर्भामधल्या विधानसभेच्या जागांवरती चर्चा होणार. पहिल्या टप्प्यातील जागावाटपाची चर्चा जवळपास पूर्ण. महाविकास आघाडीचं जवळपास 80% जागावाटपावरती चर्चा पूर्ण. विदर्भ सोडून महाराष्ट्रामधल्या उर्वरित जागावाटपाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. 120 ते 130 जागांवरती महाविकास आघाडीमधल्या पक्षांमध्ये सहमती. तिढा असलेल्या जागांवरती दुसऱ्या टप्प्यामध्ये चर्चा करणार. विश्वसनीय सूत्रांची माहिती. ठाकरे गटामुळे लोकसभेला काँग्रेसच्या जागा वाढल्या. खासदार संजय राऊत यांचा मोठा दावा. तर आमच्या जागा या एकमेकांमुळे वाढल्या. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचं राऊतांना प्रत्युत्तर. काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्रीपदाचा दावा करू नये. अजूनही जागा वाटप बाकी. संजय राऊत यांचा सल्ला. लोकसभेला काँग्रेसच्या 3 ते 4 जागा जास्त आल्या. मात्र यामध्ये आमचाही वाटा. राऊतांचं वक्तव्य. काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल बाळासाहेब थोरात चुकीनं बोलले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया. तर राऊतांचं फार काही ऐकू नका. पटोलेंचा राऊतांना टोला. माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांची काँग्रेसमध्ये घरवापसी. नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये खदगावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. मीनाताई खदगावकर, ओमप्रकाश पोकर्णा यांचा सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश. शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. राज्य शासनाकडून अधिकृत अधिसूचना जारी. 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक स्थगित. शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत निवडणूक स्थगित करण्यात आल्याचं परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जारी. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीपूर्वी भाजपकडून 13 बाहेरील नेत्यांची जबाबदारी. हे नेते प्रत्येक जागेवरती भाजपची रणनीती बनवणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदारांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र. आमदार नितेश राणे यांच्यावरती कारवाई करा. आमदार सतीश चव्हाण यांची मागणी. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोकणाच्या दौऱ्यावर. चिपळूणमध्ये अजितदादा यांची जाहीर सभा. शरद पवार यांचा 23 आणि 24 तारखेला कोकण दौरा. चिपळूणमधल्या सावरकर मैदानामध्ये पवार यांची जाहीर सभा होणार. पक्षफुटीच्या नंतर पहिल्यांदा शरद पवार यांची कोकणामध्ये सभा. खासदार सुप्रिया सुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज एकाच व्यासपीठावरती येणार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमामध्ये गडकरी आणि सुप्रिया सुळे राहणार उपस्थित. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाशिम जिल्ह्याचा दौरा लांबणीवर. 26 सप्टेंबरला होणारा दौरा 5 ऑक्टोबर रोजी होणार. पालकमंत्री संजय राठोड यांची माहिती. श्रीकांत शिंदेच्या जनसंवाद यात्रेच्या 3र्या टप्प्याला सुरुवात. उत्तर मुंबईमधल्या मालाड मागाठाणे मतदारसंघाचा घेणार आढावा. शिवसेना खासदार आमदार नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसोबत साधला संवाद. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार राज्यभर जनसंवाद यात्रा काढली. श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. संघटना वाढीसाठी थेट शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांशी बोलता येत असल्याची श्रीकांत शिंदे यांची माहिती. आनंदाचा शिधा टेंडर प्रक्रियेला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. शिंदे सरकारला दिलासा. दसरा मेळाव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या परवानगीबद्दल ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा महानगरपालिकेला स्मरणपत्र. परंतु अद्यापही यावरती पालिकेनं उत्तर न दिल्यामुळे ठाकरे गटाकडून आतापर्यंत 3 स्मरणपत्र पाठवली. भंडारा विधानसभा मतदारसंघावरती ठाकरे गटाचा दावा. किशोरी पेडणेकर यांनी घेतला मतदारसंघाचा आढावा. भंडारा विधानसभा हक्काची असून काँग्रेससाठी ती सोडणार नाही. पेडणेकर यांचं कार्यकर्त्यांना आश्वासन.
मालाड विधानसभेवरती शिवसेना शिंदेगट दावा करणार. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जनसंवाद दौऱ्यामध्ये पदाधिकाऱ्यांची मागणी. मालाड विधानसभा जागेवरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता. भाजपा आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार. याबद्दलची बातमी व्हायरल करणाऱ्याच्या विरोधात भाजपची तक्रार. भाजपसह अश्विनी जगताप आणि कुटुंबाची बदनामी करण्याचं षडयंत्र असल्याचाही आरोप. मुक्ताईनगर मतदारसंघाच्या मतदार यादीमधील 43,000 अधिक मतदारांची नावं संशयास्पद. यावरती निवडणूक निर्णय अधिकारी कोणतीच कारवाई करत नसल्याचा आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप. विनोद तावडे यांच्या नेतृत्वामध्ये भाजपचा नवा विक्रम. भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानामध्ये 18 दिवसांमध्ये 4 कोटी सदस्यांची नोंदणी. या देशामध्ये राहून काही मुस्लिम पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलतायत, त्यांच्याबद्दल नितेश राणे बोलले असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नितेश राणे यांची पाठराखण. सरकारची सुरक्षा घेऊन नितेश राणे मोठमोठी वक्तव्य करतात. आम्हाला 2 गटांमधले वाद नकोय. मशीद आणि मदरशांमध्ये नेहमीच समाजामध्ये एकोपा कसा वाढेल याविषयी चर्चा असते. समाजवादी पार्टीच्या अबू आझमी यांच्याकडून नितेश राणे यांची कानउघाडणी. मुंबईमध्ये काँग्रेस नेत्यांनी घेतली पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट. भाजपच्या खासदार अनिल बोंडे आणि आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी. राहुल गांधींच्या आरक्षण विरोधी वक्तव्याच्या नंतर वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात काढला निषेध मोर्चा. अमरावतीमध्ये काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्या घरावरती धडकणाऱ्या वंचितच्या पदाधिकारी पोलिसांकडून स्थानबद्ध. राहुल गांधींच्या आरक्षणाच्या वक्तव्यावरून वंचित आक्रमक. वंचितचे युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. धनगर समाजाच्या आक्रमक आंदोलनाची रूपरेषा ठरली. 22 सप्टेंबरला प्रत्येक आमदार खासदाराच्या घरासमोर हलगीनाद आंदोलन केलं जाणार. धनगर समाजाच्या प्रतिनिधींची माहिती. सकल धनगर समाजाच्या वतीनं सुरू असलेल्या उपोषणाचा आजचा 12वा दिवस. सर्वच आंदोलकांची प्रकृती खालावली. आजपासून आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू. मराठा मातंग आणि धनगर आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंत्रालयामध्ये बैठक. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मंत्री शंभूराज देसाई यांच्या दालनामध्ये बैठक संपन्न. महात्मा गांधींच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ही सेवा या अभियानाचं आयोजन. जू किनाऱ्यावरती मोहीम राबवली जाणार. राज्यपाल, मुख्यमंत्री मंगल प्रभात लोढा आणि दीपक केसरकर राहणार उपस्थित. तिरुपतीच्या लाडूच्या प्रसादाची केंद्राकडून गंभीर दखल. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याकडे मागवला अहवाल. FSSAI करणार चौकशी. तिरुपती प्रकरण हिंदूंच्या विरोधामध्ये मोठा कट. तिरुमला देवस्थानच्या 3 टेकड्या ख्रिश्चनांना दिल्या. महाविकास आघाडीला महाराष्ट्राने कौल दिला तर असे प्रकार पंढरपूर शिर्डीमध्ये होऊ शकतात. सुनील देवधर यांचे गंभीर आरोप. लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून मोठ्या प्रमाणावरती सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तू अर्पण. या वस्तूंचा आज संध्याकाळी 6 वाजता लिलाव होणार. लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये लिलावाचं आयोजन. लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदाद पूर्ण. गणेशोत्सवातील 10 दिवसांमध्ये 5,65,90,000 रुपयांची रोकड जमा. पंढरपूरच्या विठ्ठलाचा लाडू प्रसाद दिवसेंदिवस लोकप्रिय. गेल्या वर्षी 65 लाख लाडूंची विक्री झाल्याची माहिती. पावसामुळे हिंगोलीमध्ये सोयाबीनच्या उत्पादनामध्ये 50% घट, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवरती संकट. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारत असताना अंगावरती सळई पडून कामगार जखमी. मात्र काही जण किरकोळ अपघाताला राजकारणाचा रंग देत आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. 10 ऑगस्टला रायगडमध्ये झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार. 6 विद्यार्थ्यांनी कानामध्ये डिव्हाइस ठेवून परीक्षा देण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी 6 विद्यार्थ्यांसह 10 आरोपींना मराठवाड्यामधून अटक. पुण्यामधल्या समाधान चौकामध्ये रस्ता खचल्यामुळे महानगरपालिकेचा ट्रक खड्ड्यात पडला. चालकानं प्रसंगावधान राखून उडी मारल्यामुळे चालक बचावला. पुण्यामधल्या समाधान चौकामध्ये रस्ता खचल्यामुळे पालिकेचा ट्रक खड्ड्यात. 4 तासांच्या नंतर क्रेनच्या सहाय्यानं खड्ड्यामधून ट्रक बाहेर काढण्यामध्ये यश. स्मार्ट सिटी म्हणतात ते हेच का? पुण्यामधल्या ट्रकच्या अपघातावरून सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल. वर्दळीचा रस्ता खचून अख्खा ट्रक गायब होतो. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, सुप्रिया सुळे यांची मागणी.
म्हाडाच्या नंतर आता सिडको सुद्धा घरांच्या किमती कमी करणार. सध्याच्या किमतीमध्ये 10% कपात, 5 ते 6 लाख रुपयांनी घरांच्या किमती कमी होणार. कोकणासह एमटीडीसीच्या राज्यभरातील रिसॉर्टचं होणार खासगीकरण. राज्यभरातील 30 रिसॉर्ट पीपीपी तत्वावरती दिले जाणार. सरकारकडून ऑनलाईन निविदा मागवल्या जाणार. आज रात्री 12 वाजल्यापासून पश्चिम रेल्वेवरती 10 तासांचा ब्लॉक. गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या, तर डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरच्या ठाणे आणि कल्याण स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार. हार्बर मार्गावरती कुर्ला आणि वाशी स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती ब्लॉक. या कालावधीमध्ये सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी अप आणि डाऊन लोकलच्या सेवा रद्द. कॉलेजची फी न भरल्यामुळे विद्यार्थिनीला परीक्षेला बसण्यासाठी कॉलेजकडून बंदी. मनसेचे चेंबूर विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांनी विचारला कॉलेज प्रशासनाला जाब. नमतं घेत मुलीला परीक्षेला बसण्यासाठी कॉलेजनं दिली परवानगी. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी आज घेणार शपथ. आतिशी यांच्यासोबत दिल्ली सरकारचे 5 कॅबिनेट मंत्री सुद्धा शपथ घेणार. राजनिवास इथे होणार शपथविधीचा कार्यक्रम. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या वतीने खटला चालवण्यासाठी केंद्र सरकारची सीबीआयला मंजुरी. सीबीआयनं राव सेवानी कोर्टाला दिली माहिती. लालू प्रसाद यादव यांच्यावरती जमिनीच्या बदल्यामध्ये नोकरी या घोटाळ्याचा आरोप. युपीमध्ये सततच्या पावसामुळे 21 जिल्ह्यांमधल्या 450 हून अधिक गावांमध्ये पूरपरिस्थिती. गंगा, यमुना, घागरा, शारदा, सरयू या नद्यांना उधाण. कानपूरमध्ये 2000 घरं पुरामध्ये बुडाली. अनेक घरांची पडझड, 10,000 लोकांची सुटका. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती. 3 जणांचा मृत्यू तर 2.5 लाख नागरिक बाधित. हे केंद्राचं षडयंत्र आहे. हा पूर केंद्र सरकारच्या निष्काळजीपणाचा परिणाम. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची केंद्र सरकारवर टीका. अमेरिकन वंशाच्या तिबेटी परदेशी महिलेनं निर्वासित तिबेटी खासदाराची कार थांबवून केला हल्ला. हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाला इथल्या केंद्रीय तिबेट प्रशासनाच्या मुख्य कार्यालयाबाहेरची घटना. महिलेला पोलिसांनी घेतलं ताब्यात. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी अंतराळामध्ये साजरा केला 59वा वाढदिवस. यापूर्वी 2012 सुद्धा त्यांनी अंतराळामध्ये साजरा केला होता वाढदिवस. 6 जूनपासून सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकावरती आहेत. बुमराहनं हसन मेहमूदला 9 धावांवरती बाद करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 400वी विकेट घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेट्स पूर्ण करणारा बुमराह 10वा भारतीय खेळाडू. विराट कोहलीनं भारतामध्ये 12,000 आंतरराष्ट्रीय धावा केल्या पूर्ण अशी कामगिरी करणारा विराट हा भारताचा दुसरा तर जगामधला 5वा फलंदाज. पहिल्या क्रमांकावरील सचिननं घरच्या मैदानावरती केल्या होत्या 14,192 धावा. आमिर खान निर्मित, राजकुमार संतोषी दिग्दर्शित लाहोर 1947 चित्रीकरण पूर्ण. चित्रपटामध्ये सनी देओल, शबाना आझमी, प्रीती झिंटा, करण देओलच्या मुख्य भूमिका. हा चित्रपट फेब्रुवारी 2025 प्रदर्शित होण्याची शक्यता. अमेरिकेतील ध्रुवी पटेलनं पटकावला मिस इंडिया वर्ल्ड वाईल्ड 2024 किताब. ध्रुवीनं बॉलिवूडमध्ये काम करण्याची आणि युनिसेफची राजदूत बनण्याची इच्छा केली व्यक्त. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.